थेट जाऊयात, संजय राऊत बोलताय तिथे। हा एक भाग कर्नाटकात दिसतोय, मुंबई काय म्हणतात त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय महत्त्वाचं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्यानं या संदर्भात बोटचेपी भूमिका घेत आहेत। गृहमंत्री अमित शहाने मध्यस्थी केली म्हणजे काय केलं, जैसे थे परिस्थिती म्हणजे काय। एवढं करूनसुद्धा मुंबई ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री, याच्यावर तुम्ही काय जबाब देणार आहात का? नाही, एक इंच जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही। इतकी बेअब्रू महाराष्ट्रात गेल्या 17 वर्षात कधी बाजूच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती। सीमाप्रश्न जर जुना असला तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदरभाव ठेवून हा संघर्ष सुरू होता। दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत, तरी मुंबईची भाषा भाजपचे मुख्यमंत्री, महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री, तरीही रोज उठतात मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। सीमाप्रश्न हा आजचा नाही, हे बरोबर आहे। आपण वारंवार सांगता भुजबळांबरोबर आम्ही तुरुंगात होतो, अरे मग दाखवा ना लाठ्या खाल्ल्यात त्या तुम्ही, तो जोर तो जोश। आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना, आता तुम्ही सत्तेवर आहात ना, मग देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदेजी असतील, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही। जो राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या क्षण त्याने भूमिका घेतली पाहिजे, आणि तुम्ही जर भूमिका घेत नसाल या प्रश्नावर तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाही आहात। तुम्ही इतर सगळ्या विषयावर बोलताय, तुम्ही भूखंडाचा संदर्भात जे आरोप झाले त्याच्यावर तुम्ही तासभर उत्तर देता, त्याच्यावर तुम्ही इतर काही गोष्टी काढता, मग सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भात बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री रोज आमचा अपमान करतो आहे, तुम्ही बोलत का नाही? तुमची मजबुरी काय आहे? तुमची काय अडचण आहे? तुमच्या तोंडात कोणी बोळा कोंबला आहे सरकारच्या? मी परत सांगतो, मग हा शब्द आवडत नाही, तुम्ही दिल्लीत गेलात तेव्हा गृहमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना गुंगीचं इंजेक्शन टोचून पाठवलं का की बोलायचं नाही या विषयावर काही? तसं असेल तर स्पष्ट सांगा। महाराष्ट्रात या संदर्भात लाखोंचा मोर्चा निघालेला आहे, लोकांच्या जनता भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना। हे जर राज्याच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल तर कठीण आहे। तुम्ही ग्रामपंचायतीचे हिशोब दाखवता रोज, आम्ही एवढा जिंकला नाही तेवढा जिंकला, गावं चालली आहेत ती बघा बाहेर, मुंबई का बोलतोय ते त्याच्यावर बोला। इतकं हतबल इतकं विकलांग राज्य सरकार कधीच झालं। हिंदी मध्ये जाणार चाहिए, सर हिंदी मध्ये जाणार चाहिए। इथे पण आज विधेयक येत आहे आपल्याकडे, पण म्हटलं गेलं होतं की विधेयक आणू आपलं अधिवेशन सुरू, त्यांचा तो विधेयक सादर करणार आहे कर्नाटकामध्ये। जशाच तसं उत्तर देण्याची गरज असताना महाराष्ट्राचं सरकार या संदर्भात लेचापेच्या पद्धतीनं वागतंय, घाबरलंय असं वाटतंय, कोणाला तरी घाबरत आहे ते, भीती वाटते यांना कोणाची तरी, कोणाची भीती वाटते तुम्हाला? या प्रश्नावर जर तुम्ही निर्णय घेतला तर महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहील। इथे राजकारण नाही आहे, इथे पक्षीय राजकारण नाही आहे, कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री असू द्या, सीमाप्रश्नी आम्ही सगळे एक आहोत ही आमची भूमिका आहे। मग उद्धव ठाकरे जे असतील, पवारसाहेब असतील, अजित पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, महाराष्ट्रातला प्रत्येक राजकीय नेता हा तुमच्या पाठीशी उभा राहील, पण तुम्ही भूमिकाच घ्यायला तयार नाही। तुम्ही इतर सगळ्या विषयावर बोलताय, फक्त सीमाप्रश्नावर बोलत नाही। तुम्ही शिवरायांच्या अपमानावर बोलत नाही, यास काय म्हणावं? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा का? मुळात सर्वोच्च न्यायालयानंच त्यांना काढणं गरजेचं आहे। न्यायालय बेकायदा सरकार आहे, घटना बाह्य शपथविधी आहे, आणि काल भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले। तुम्ही किती रंगसफेदी करा, कालचा भूखंडाचा घोटाळा जो समोर आलेला आहे तो गंभीर आहे। हायकोर्टानं तुमच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे,
तरी तुम्ही नाकवर करून बोलताय सगळेच आणि उपमुख्यमंत्री वकिली करतात कशा करता याच्यामध्ये काय वाटणी आहे का मांजराची आणि बोक्याची हां वाटप केलंय का 110 कोटीमध्ये कशा करता भ्रष्टाचाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहता भ्रष्टाचार झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये भूखंड वाटपात घोटाळा झालेला आहे हे हायकोर्टानं दाखवलंय तुम्हाला जर तुमचा निर्णय योग्य होता मग हायकोर्टाने सगळी ती का दिली याचं उत्तर द्या सर हिंदी में जाना चाहेंगे मुंबई ने कहा 1 इंच भी जगह नहीं देंगे एकदम महाराष्ट्राचा चित्ररथ जो आहे तो समाविष्ट करण्यात आलेला नाही सलग 2 वर्ष नव्हता आणि आता हे 3रं वर्ष असेल जेव्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसेल ना क्रांतिकारक मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं त्यांची क्रांतिकारक मंत्रिमंडळ स्वाभिमानी अभिमानी काय करता आप बताइए सर हिंदी में जाना चाहेंगे बम्बई ने कहा 1 इंच भी नहीं देंगे महाराष्ट्र को देखिए बात इंच की नहीं है वैसे तो उनकी सरकार जो दिल्ली में बैठी है वो भी इंच इंच की भाषा करते हैं कि चाइना को 1 इंच भी नहीं देंगे लेकिन चाइना घुस गया है चाइना घुस हम भी घुसेंगे घुसने के लिए हमें किसी की परमिशन की ज़रूरत नहीं है लेकिन हम मानते हैं ये देश एक है ये मसला बातचीत से सुलझ सकता है लेकिन कर्नाटक के मुख्यमंत्री जानबूझकर आग लगा रहे इसलिए कि महाराष्ट्र में एक इतनी कमज़ोर सरकार बैठी है जो इस विषय पर भूमिका नहीं लेती जिस विषय पे 100 से भी ज़्यादा लोगों ने बलिदान दिया है उसके ऊपर अगर राज्य के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अपनी भूमिका भी नहीं लेते तो मुंबई जैसे लोग आवाज़ चढ़ाकर बड़ा चढ़ाकर बात तो करेंगे ही